आत्तापर्यंत सुंदराबाईजींनी स्वामींची म्हणजे निसीम भक्ती पण केली, मी म्हणेन त्यांची सेवा पण केली, सगळं केलं. फक्त एवढं होतं की त्यांच्या सेवेमध्ये किंवा भक्तीमध्ये कुठेतरी एक स्वार्थ दडलेला होता त्यांचा स्वतःचा. 2 वर्ष आपण इतके दिवस सलग एक बरोबर काम केलं आहे आणि आता उद्यापासून आपण काही काळाकरता आपण एकत्र काम नाही करणार आहोत. इमोशनल मोमेंट आहे, पण ती गोष्ट आहे, शेवटी ती कथा आहे, चरित्र आहे, सो या घटना घडणारच असतात आणि ती वेळ आली आता. आणि आव्हान तर कायम असतंच माहिती आहे, आणि आव्हानापेक्षा म्हणेन की जबाबदारी आहे ती, जी कायम असावीच मी तर म्हणेन. अगदी शेवटच्या म्हणजे प्रवासातल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ही जबाबदारी असावीच, कारण ती जबाबदारीचं भान जर का नसेल तर मग ते कुठेतरी थोडंसं अवघडलं असं मला वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांचे लाडके स्वामी म्हणजेच अक्षयजी. अक्षयजी कसे आहात? मी मस्त, तुम्ही कशा आहात? मस्त. बरं अक्षयजी, एक एक भाग एक एक टप्पा पुढे चालली आहे मालिका, इतकं छान प्रेक्षकांनाही आवडते. पण आता सुंदरा यांना अटक होणार आहे, हा महा एपिसोड शूट होणार आहे, तर या ट्रॅकबद्दल काय सांगाल? हा एक फार इम्पॉर्टंट एक भाग आहे या पूर्ण स्वामी चरित्रामधला, की सुंदराबाईंना जेव्हा स्वामी त्यांच्या सेवेपासून दूर करतात, तर खरंच खूप इम्पॉर्टंट भाग आहे. आणि म्हणजे एक वाक्यच बेसिकली आहे की सुंदरा पर्व संपलं, हे असं म्हणतात ते. सो म्हणजे आत्तापर्यंत सुंदराबाईजींनी स्वामींची म्हणजे निसीम भक्ती पण केली, मी म्हणेन त्यांची सेवा पण केली, सगळं केलं. फक्त एवढं होतं की त्यांच्या सेवेमध्ये किंवा भक्तीमध्ये कुठेतरी एक स्वार्थ दडलेला होता त्यांचा स्वतःचा, आणि त्या स्वार्थापायी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. तर काय, भक्ती जरी केली, सेवा केली, पण त्याला जोड स्वार्थाची असल्यामुळे त्यांचा तो एक एक जो गुन्हा त्यांच्याकडून कळत न कळत घडत गेला. सो त्या प्रत्येक गुन्हा तो आता ह्या टप्प्यापर्यंत आला आहे की स्वामींनी आता शेवटी सांगितलं की आता तो पापाचा घडा भरला आता, तर आता ती वेळ आली आहे आणि आता म्हणून त्यांना सेवेतून दूर करता येते. तर रिसेंट येत आम्ही चा एक काही भाग आम्ही शूट केला आत्ता, त्या पूर्ण महा एपिसोडचा किंवा त्या पूर्ण घटनेचा भाग. तर खरंच एक खूप सगळ्यांसाठीच एक ते एक तो एक वेगळाच मोमेंट होता, कारण आता गेली 1.5-2 वर्ष आम्ही सगळेच म्हणजे ताई म्हणजे माधवीताई म्हणजे सुंदराबाईंची भूमिका ज्या करतात, सो त्या आणि आम्ही एकत्र जवळपास एक 2-1 वर्षाला एकत्र काम करतो आहे. आणि आता ह्या पॉईंटला आता आले की ते आता म्हणजे इथून पुढचा एक काही काळ ते नसतील, म्हणजे कथेप्रमाणे ते त्या पुन्हा येतात, पण त्याला बराच वेळ आहे अजून. पण तो टप्पात आला की ज्या क्षणी त्यात अक्कलकोटमधून बाहेर पडतील त्या, तर हा सगळ्यांकरता एक खूप असा एक तो एक इमोशनल मोमेंट असतो, की ते माहिती असतं की आता आपण इतके वर्ष म्हणजे 2 वर्ष आपण इतके दिवस सलग एक बरोबर काम केलं आहे आणि आता उद्यापासून आपण काही काळाकरता आपण एकत्र काम नाही करणार आहोत. तो इमोशनल मोमेंट आहे, पण ती गोष्ट आहे, शेवटी ती कथा आहे, चरित्र आहे, सो या घटना घडणारच असतात आणि ती वेळ आली आता. सो पण माधवीताई म्हणजे सुंदरा आणि तुमचा बॉन्ड म्हणजे मालिकेत कसं आहे आम्हाला पाहायला मिळत होतं, जसं तुम्ही म्हणालात की ते भक्ती करतात पण कुठेतरी स्वार्थ आहे, पण बिहाइंड द कॅमेरा ऑफ स्क्रीन तुम्हा दोघांमध्ये कसा बॉन्ड होता, किती एन्जॉय केलं एकमेकांसोबत शूट करताना? ते खूप 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 एन्जॉय केलं आम्ही, म्हणजे खूप धमाल करतो आम्ही इकडे, मजा असते खरं तर. आणि आम्ही सगळे म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतात की आमचा म्हणजे मठामधला पूर्ण ग्रुप म्हणतात हे सगळे नेहमी, कारण सगळे ती भक्त मंडळी, स्वामी, सुंदराबाई, सगळे लोक आमचा जेव्हा काही सीन लागतो एकत्र असं मठातले सीन, सो आम्ही सगळी ते पूर्ण एक ती ग्रुप पूर्ण आमचा असतो का मठामधलाच. सो जसं ऑन स्क्रीन तुम्हाला दिसतं की मठामधले काही सीन्स घडतात आणि स्वामी आहेत, भक्त आहेत, आणि ज्या वातावरणात ते तिथे वावरतात, म्हणजे कधी सुंदराबाई रागवतात, ओरडतात, पण तसं इथे नाही आहे. इकडे म्हणजे आम्ही सगळे एकदम हसत खेळत सगळं असतात, मजा असते, आणि सगळे एकमेकाला थोडासा एक त्रास देणं असतंच, ते एक मिश्किलपणा तो असतोच, तो एक बॉन्ड असतो आणि तो असावाच, तर मजा आहे, पण मजा असते खूप. पण अक्षयजी, मला एक असा प्रश्न विचारायचा की इतके आपण इंटरव्ह्यूज केले आणि मालिकासुद्धा छान चालू आहे, इतकी पुढे आली आहे, पण आत्ता ही भूमिका करताना कुठेतरी इझीनेस आलाय असं वाटतंय की तेच आव्हान कायम आहे? नाही, आव्हान तर कायम असतंच माहिती आहे, आणि आव्हानापेक्षा म्हणेन की जबाबदारी आहे ती, जी कायम असावीच मी तर म्हणेन. अगदी शेवटच्या म्हणजे प्रवासातल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ही जबाबदारी असावीच, कारण ती जबाबदारीचं भान जर का नसेल तर मग
ते कुठे थोडंसं अवघडलं असं मला वाटतं. सो ते आहेच. आणि ईज म्हणाल तर साहजिक एक थोडंसं ईज म्हणणार नाही असं म्हणणं की रुळतो आपण त्या याच्यामध्ये भूमिकेमध्ये. सो तुम्हाला ते बारकावे सापडत जातात हळूहळू. सो जेवढ्या म्हणजे जेवढ्या काय म्हणतात जेवढे प्रयत्न किंवा जेवढे कष्ट तुम्हाला अगदी सुरुवातीला त्या ते शोधण्यात जातात ते कम्पॅरेटिव्हली आता जरा कमी आहेत. कारण त्या गोष्टी सापडल्या आहेत तुम्हाला. फक्त आता असं काय असतं की डे बाय डे आपण त्या बारकाव्यांवरती काम करत जातो. सो तसा प्रकार आहे. आता सुंदर यांना अटक होणार आहे पण मग पुढे काय मालिकेत पुढे प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? पुढे काय तर पुढे बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी तेच म्हणले काय स्वामींच्या इतक्या लीला आहेत अनेक लीला आहेत स्वामींच्या. सो आम्ही प्रत्येक गोष्टी वाईज आपण त्या लीला प्रेक्षकांसमोर मांडतो. सो तशा अनेक गोष्टी आहेत पुढे अनेक लीला आहेत तुझ्या येणारच आहेत. आणि सुंदरा पर्व संपलं असं म्हणण्यापेक्षा ते त्याला आता जर एक कॉमा आहे असं म्हणेन मी. कारण सुंदराबाई ह्या अक्कलकोटमधून गेल्या त्या काय कायमच्या नाहीच गेल्या. त्या पुन्हा आल्यात पण त्याच्याकरता एक मध्यंतरी मधला एक काळ होता. सो तो काळ गेल्यानंतर मग त्या पुन्हा आल्या. पण मग त्या कशा आल्या अशी काय गोष्ट घडली की त्या परत अक्कलकोटमध्ये आल्या किंवा स्वामींनी मग त्यांना पुन्हा सेवेमध्ये येण्याची परवानगी दिली नाही दिली त्या काय घटना घडल्या. सो ह्या पण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. पण ऑफकोर्स त्या काय लगेच नाही आहेत. त्याला एक टाईम स्पॅन आहे शेवटी त्या गोष्टीला. सो अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला येतील पाहायला मिळतील त्या. पण अक्षयजी जसं की याच्या आधी चोळप्पा गेले त्याच्या आधी विकास पाटील भूमिका साकारतो ती थांबली आणि आता सुंदर यांची भूमिका थांबते संपत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा आपले सहकलाकार जातात मग तेव्हा स्वतःला एक सांगावं लागतं की ही शो मस्ट गो ऑन. तसं तुम्ही कसं स्वतःला सांगता? नाही खरं फार जड गोष्ट असते खरं तरी की आपल्या बरोबरची एक एक व्यक्ती जेव्हा तो साथ त्या मालिकेपुरता का होईना पण तो साथ ती साठ सुटते आणि थांबतो पण त्याचा प्रवास. सो ते खूप जड वाटतं खरंच की जे आपण इतके दिवस आपण एकत्र काम केलं आणि एक 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 करून. पण तुम्हीच म्हणला आता की शो मस्ट गो ऑन तशीच गोष्ट आहे ती की एक जरी प्रवास स्वानांचा प्रवास थांबला फॉर एक्झाम्पल की चोळप्पांचा प्रवास थांबला पण नंतर पुढे लगेच सुंदराबाईंचा प्रवास होता. सो आता त्या प्रवासाला जरी एक कॉमा आला आहे फुलस्टॉप नाहीच म्हणणार मी. तसं आता अजून प्रत्येक गोष्टी वाईज नवीन नवीन लोक नवीन कलाकार पुन्हा येणार. सो त्यांच्यावर आम्ही काम करणार परत. सो ते जाणार पुन्हा नवीन येणार. सो हा प्रवास असा शेवटपर्यंत सुरूच राहणार आहे नक्कीच आणि तो प्रेक्षकांनाही पाहायला खूप आवडेल. थँक्यू सो मच. तुमच्याशी नेहमीप्रमाणे गप्पा करून खूप छान वाटलं. पण पुन्हा एकदा जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? की प्रेक्षकांनी एवढंच म्हणेल की तुम्ही आत्तापर्यंत मालिकेला आणि आम्हा कलाकारांना वाहिनीवर भरभरून प्रेम दिलंय. सो असंच प्रेम कायम असू द्यात आणि अशाच अजून नवनवीन लीला आणि चरित्रामधले फार महत्त्वाचे भाग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सो पाहत राहा तुम्ही. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.